नमस्कार रेखास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज बनणार आहोत आपण चाचणीचे गऱ्याचे लाडू. तर चाचणीचे गऱ्याचे लाडू कसे बनवायचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी एक पातील रवा घेतलेला आहे. आता रवा आपण भाजून घेऊया. गरा भाजण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. तर मी गॅस चालू करते. गरा भाजताना मंद आंचवर गरा भाजून घ्यायचा. आपण रवा भाजून घेऊया. त्याच्यामध्ये आपण तूप घालून घ्यायचं. तुपामध्ये भाजणार आहोत. गरा आपण हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. जसा आपण रवा शिरा बनवतो तसा भाजायचा नाही. गरा भाजताना सारखं हलवत राहायचं, कारण की आपला गरा आपण हलवलं नाही तर गरा खाली लागू शकतो. गरा आपला बघू शकता तुम्ही. गरा आपला भाजलेला आहे. हलकासा असा रंग आलेला आहे. तर आपण काढून घेऊया. आणि अशा प्रकारे मी सगळा गरा भाजून घेणार आहे. आपला भाजून झालेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गरा भाजून घ्यायचा. आणि साखरेचे प्रमाण मी सांगते. मी एक पातील रवा घेतला होता तर अर्धा पातील साखर घेतलेली आहे. आता मी चाचणी तयार करते. पाक बनवण्यासाठी मी पातील गॅसवर ठेवलेला आहे. मी गॅस चालू करते. चाचणीसाठी मी एक छोटा असा एक ग्लास घेतलेला आहे. तो ग्लास पाणी घालणार आहे. त्याच्यानंतर साखर घालते. आता आपण चाचणी तयार करून घेऊ. पाक आपला तयार झालाय का आपण चेक करूया. अशा प्रकारे मी पाक चेक करून घेणार आहे. अशी प्लेट घेतली आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घातले थोडं. आणि अशा प्रकारे जी हातात मध्ये गाठ येते का तशी, तर आपला पाक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे. आपण हा आपला गरा आहे भाजून घेतलेला रवा. त्याच्यामध्ये इलायची बडीशेपची पावडर आहे ती बारीक केलेली, ती घालून घेऊ. त्याच्यानंतर आपला पाक आहे तो आपण थोडा थोडा घालून घ्यायचा. अशा प्रकारे घालून घ्यायचं. असं एक ज्यूक करून घ्यायचं.
आता लाडू आपण बांधून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेणार आहोत. लाडू आपले तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्कीच करून बघा. कशी वाटली लाडूची रेसिपी कमेंट मध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.